मतदानाचं तुम्ही हक्क मागता, मग आमचा अधिकार नाही का मतदानाचा? अधिकार आहे तुम्हाला, मेनचा अधिकार आमचा मतदानाचा. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीने राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर डॉ भारती पवार यांच्या नावाला पक्षातून विरोध होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. माजी केंद्रीय मंत्री भारती पवार या विश्वासात घेत नसल्याचे सांगत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे पाटील यांनी आपला पदाचा राजीनामा दिलाय. युवा जिल्हाध्यक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिंडोरी मतदारसंघात महायुतीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत ही जागा पक्षाला जिंकता यावी यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र भारती पवार यांच्या मनमानी पद्धतीला वैतागलेल्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी नाट्य सुरू केलं आहे. मागील 5 वर्षापूर्वी 2019 निवडणूक झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून भारतीताई पवार यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेऊन त्यांना त्या ठिकाणी लोकसभेत पाठवलं आणि नशिबाने त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये मंत्रीपद सुद्धा दिलं आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर ज्या काही कार्यकर्त्यांच्या कामकाजाविषयी ज्या काही अपेक्षा होत्या त्या अतिशय खोल ठरल्या. त्यांच्या त्या ठिकाणी कधी कुठलाही कार्यकर्ता अडचणीत असताना, पदाधिकारी अडचणीत असताना त्या ठिकाणी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असेल तर नेहमी त्यांचा कॉल त्या ठिकाणी डायव्हर्ट, नेहमी कॉल त्या ठिकाणी पीएमकडे फॉरवर्ड होत होते. आम्ही अनेकदा त्यांना त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींवरती सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कधीच त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतली नाही. त्यांनी सततच त्या ठिकाणी त्यांच्या पीएनच्या कामकाजाविषयी अनेक तक्रारी त्या ठिकाणी होत्या. त्याही बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु सामान्य कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची बाजू घेण्याऐवजी त्यांनी नेहमीच त्या ठिकाणी पीए लोकांची बाजू घेतली. आत्ता 5 दिवसापूर्वी आमची दिंडोरीला संघटनेची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रचाराचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्चाव सर त्या ठिकाणी आले आणि आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी प्रचाराच्या काही सूचना केल्या. परंतु त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की मागील 5 वर्षामध्ये जी काही आम्हाला वागणूक मिळाली मंत्री महोदयांकडनं, त्यांच्या पीएंकडनं, तर ह्या बाबतीमध्ये आम्हाला त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलायचं आहे, त्यांना आमच्या समोर बसवा, आमच्या काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्यात त्या काही सुधारणा करणार आहेत का म्हणून त्या ठिकाणी आग्रह धरला, आमच्या समोर त्यांना बसवा, मग आम्ही त्या ठिकाणी प्रचारामध्ये उतरू. परंतु त्या ठिकाणी त्यांना त्या बैठकीचा निरोप गेल्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी रात्री 11:30 मला पण फोन आला की माझी तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या बैठकीमध्ये बदनामी करताय, त्या ठिकाणी तुम्ही माझी चुकीच्या पद्धतीने बदनामी करताय, मला त्या ठिकाणी माझ्याशी तुला दुश्मनी घ्यायची का, अशा पद्धतीने अतिशय उर्मटपणे त्या ठिकाणी जवळपास आमचा दोघांचा 22 मिनिटं फोन चालू होता आणि अतिशय उर्मट भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मला उत्तरं द्यायला सुरुवात केली. एक, मी पक्षाचा गेली 15 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतोय, 9 वर्ष मी त्या ठिकाणी युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलंय, 3 वर्ष विद्यार्थी आघाडीचा म्हणून तालुका अध्यक्ष म्हणून काम केलंय आणि आता नाशिक जिल्ह्याचा त्या ठिकाणी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. मी माझ्या गावात सरपंच पण आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक सुद्धा आहे दिंडोरीचा आणि अशा तळागाळातल्या लोकप्रतिनिधीशी बोलताना सुद्धा त्यांची अतिशय त्या ठिकाणी जीभ घसरली आणि माझी तक्रार थेट तुम्ही JP नड्डांकडे करा, माझी त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी रद्द करा, अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांनी भाषा वापरली आणि ज्यांना मला विरोध करायचा असेल त्यांनी माझ्या प्रचारात सुद्धा येऊ नका अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्यांनी भाषा वापरली. म्हणून माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला हे अजिबात त्या ठिकाणी सहन होत नाहीये. पक्षाने अजून योगेश बर्डे पाटील यांचा राजीनामा मंजूर केला नसून पक्ष काय भूमिका घेते याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. मात्र योगेश बर्डे या राजीनामा अस्त्रामुळे महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.